जीते का कोई तरीका नहीं संगा तो अपन मेमरी चे युनिट्स बघितले ते मेमरी मोजायची कशी तर बिट बाइट मध्ये नंतर किलो बाइट जीबी एमबी जीबी टीबी पीबी आणि ईबी तर आपल्याकडं एक हार्ड डिस्क आहे. हार्ड डिस्क हार्ड डिस्क म्हटल्यावर तुमच्या लक्षात आलं पाहिजे जी कम्प्युटरच्या आत असते ज्याच्यामध्ये डेटा स्टोअर झालेला असतो ती हार्ड डिस्क. त्या हार्ड डिस्क मध्ये आपल्याला सिनेमा बसवायचे आहेत तर 500 GB ची हार्ड डिस्क आहे. कितीची हार्ड डिस्क आहे? 500 GB ची. एक सिनेमा साधारणतः 600 MB चा आहे. एक सिनेमा किती MB चा आहे? 600 MB चा आहे. तर 500 GB च्या हार्ड डिस्क मध्ये किती सिनेमा बसतील कॅल्क्युलेट करून सांगा. चला कोणाचं उत्तर बरोबर आहे ते बघूया. आता 500 GB च्या हार्ड डिस्क मध्ये 600 MB चे किती सिनेमा बसतील? जवळपास ज्याचं उत्तर येईल ते बरोबर आपण कॅल्क्युलेट करून बघणार आहे. परत करा कॅल्क्युलेशन, नुसतं बसू नका. साढ़े 800 के आसपास. ठीक, बघूयात आपण आता. कॅल्क्युलेटर तुमच्या समोर आहे सगळ्यांच्या. मला काय करावं लागेल? आधी 500 GB चे MB मध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागतील. बरोबर आहे. आता 500 GB चे जर कन्वर्ट करायचे असतील तर 500 × किती करायला पाहिजे मला? 1024. ओके, इज इक्वल टू किती झाले बघा. एवढे सगळे झाले MB झाले आणि डिवाइडेड बाय किती करावं लागेल? 600. बघा कॅल्क्युलेट करता येते की नाही आपल्याला. मग काही विचारलं तरी सांगता येईल की समजा 10 MB चा एक गाणं आहे तर किती गाणी बसतील असं म्हणलं तर तेच कॅल्क्युलेशन आहे. परत 500 × 1024 एवढे MB झाले डिवायडेड बाय काय? 10 MB. एवढी गाणी बसतील, MP3 गाणी बसतील सगळे. एवढी 10 MB चे एक साधारणतः गाणं धरलं आपण.
तर आपल्याला हे कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे की त्याची स्टोरेज कॅपॅसिटी किती आहे आणि त्याच्यामध्ये किती डेटा बसतोय. जरा मला तुम्हाला माहित असलेल्या स्टोरेज कॅपॅसिटी सांगताय का? सीडीची स्टोरेज कॅपॅसिटी किती असते? एक जीबी. नाही, चुकलं. सीडी कॉम्पॅक्ट डिस्क. आहे कोणी सांगणार अजून? आसपास विकिपीडियाला दिसतंय बघा. कॉम्पॅक्ट डिस्क कॅपॅसिटी टिपिकली अप टू 700 Mbps. Mbps नाही, MBA फक्त. MIB ते चुकून झालं. कॉम्पॅक्ट डिस्क म्हणजे काय? सीडी. सीडीचं नाव कॉम्पॅक्ट डिस्क आहे, बरोबर आहे का? स्मॉल कॉम्पॅक्ट डिस्कला काय म्हणतात? मिनी सीडी म्हणतात. मिनी सीडी. असे भरपूर प्रश्न आहेत, भरपूर तुमच्याकडं डेटा इथं आहे, फक्त आपण शोधत नाही त्याला. ह्या अशा असतात सीडी, अशा दिसतात सगळ्या. सीडी कॉम्पॅक्ट डिस्क. तर त्याची कॅपॅसिटी साधारणतः काय? 700 ते 750 MB पर्यंत असते. डीव्हीडीच्या डीव्हीडीची कॅपॅसिटी सांगा. पाच जीबी. सात पॉइंट चार जीबी. बरोबर आहे. अजून कोणाचं काही उत्तर आहे का? नऊ पॉइंट चार जीबी. ठीक आहे, बघूयात आपण. सोनीचे बघा किती आहे. 4.7 GB, बरोबर का? हे डीव्हीडी 4.7 GB चे डीव्हीडी. किंमत पण बघून घ्या. आहे किंमत इथं आहे बघा. 50 पॅक 1999 रुपये. फ्रंटेक्सची पण डीव्हीडी वेगळी आहे. हे बघा, ही पण 4.7 GB आहे. अशा वेगवेगळ्या डीव्हीडी आहेत. डीव्हीडीची कॅपॅसिटी आहे. तशाच हार्ड डिस्कच्या सुद्धा कॅपॅसिटी आहेत. हार्ड डिस्क फॉर इंटरनल पीसी. ह्या बघा, हे जे आहे ही 12 कोटाची हार्ड डिस्क आहे. सिगेट नावाच्या कंपनीची. कितीची हार्ड डिस्क आहे? ती 2 TB ची आहे. ही 1 TB ची आहे. ही 1 TB ची आहे. हे आपल्याला सर्च करता आलं पाहिजे. ही 500 GB ची आहे. आपण दोघांशी जे बघितलं, ही 320 GB ची आहे हार्ड डिस्क.
तर अशा हार्ड डिस्क ज्या आहेत त्या हार्ड डिस्क वेगवेगळ्या कॅपॅसिटीच्या असतात. तसंच रॅमची सुद्धा कॅपॅसिटी असते. हे बघा रॅम देताना दिलं 8 GB, इथं दिलेलं असतं रॅम 8 GB. हार्ड डिस्कच्या कॅपॅसिटी जास्त असतात, रॅमची कॅपॅसिटी कमी असते, छोटी असते. तर अशा कॅपॅसिटी ज्या आहेत तर त्या आपल्याला कन्फ्युजन, हे आता DDR4 वगैरे जे आहे ते त्याचे व्हर्जन आहेत. जुन्या कम्प्युटरला एकदम DDR नावाची रॅम लागत होती, त्याच्यानंतर म्हणजे P4 ला. त्याच्यानंतर जे कम्प्युटर आले त्यांना DDR2 लागायला लागली, त्यानंतर DDR3, आणि आता नवीन आलेले कम्प्युटर आहेत त्यांना DDR4. वेगवेगळ्या टाईपच्या काय आहेत रॅम आहेत. सगळ्याच रॅम सगळ्याच हार्ड डिस्कला बसतील, सॉरी सगळ्याच मदरबोर्डला बसतील असं नाही. लॅपटॉपच्या रॅम सुद्धा वेगळ्या असतात, लॅपटॉपच्या रॅम छोट्या असतात, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, तर आपल्याला युनिट कन्वर्जन जे आहे, युनिट कन्वर्जन आपल्याला समजलेलं आहे. आता सॉफ्टवेअर आपण बघतोय. सॉफ्टवेअर इज अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन गिव्हन टू द कम्प्युटर इज नोन ऍज अ प्रोग्राम. सॉफ्टवेअर म्हणजे काय? तर सॉफ्टवेअर म्हणजे सेट ऑफ इन्स्ट्रक्शन, कम्प्युटरला दिलेले जे आहेत इन्स्ट्रक्शन आहेत, हे इन्स्ट्रक्शन म्हणजे सॉफ्टवेअर. खर तर व्याख्या अशी आहे की सेट ऑफ इन्स्ट्रक्शन इज नोन ऍज अ प्रोग्राम अँड सेट ऑफ प्रोग्राम्स, इथे दिले बघा, प्रोग्राम ऑर सेट ऑफ प्रोग्राम्स आर कॉल्ड ऍज सॉफ्टवेअर. प्रोग्राम किंवा सेट ऑफ प्रोग्राम्स त्याला सॉफ्टवेअर म्हणायचं. दोन प्रकारे त्याचे, ओपन सोर्स सॉफ्टवेअर आणि दुसरा जो सो आहे तो आहे क्लोज्ड सोर्स सॉफ्टवेअर. आता हे काय प्रकार आहे बघूयात, ओपन सोर्स आणि क्लोज सोर्स. मुराज मोठे बर, उशिरा कोण कोण येते त्याच्यावर माझ्या लक्ष आहे बरं का. ओपन सोर्स सॉफ्टवेअर इट रेफर्स टू द सॉफ्टवेअर विच रिलीजेस कोड इन अ पब्लिक डोमेन फॉर एनीवन टू यूज. हे महत्वाचं आहे. ऑपरेटिंग सिस्टीम जी आहे किंवा सॉफ्टवेअर जो आहे तो सॉफ्टवेअर सगळ्यांना वापरायसाठी दिलेला असतो, त्याचा कोडच दिलेला असतो सोर्स कोड. द सोर्स कोड कॅन बी कॉपीड, तो सोर्स कोड आपण कॉपी करू शकतो. ठीक आहे, तो सोर्स कोड आपण काय करू शकतो, कॉपी करू शकतो, मॉडिफाईड त्याच्यामध्ये बदल करू शकतो, ऑर डिस्ट्रीब्युटेड बाय अदर युजर्स अँड ऑर्गनायझेशन्स. बघा, कॉपी करू शकतो, मॉडिफाय करू शकतो आणि डिस्ट्रीब्यूट सुद्धा करू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या सोर्सचा करू शकतो, म्हणजे डायरेक्टली ऑपरेटिंग सिस्टम किंवा सॉफ्टवेअर जो आहे तो सॉफ्टवेअर आपण सगळ्यांना देऊ शकतो, त्याच्यामध्ये बदल करू शकतो. ओपन सोर्स सॉफ्टवेअर, ऍज द सॉफ्टवेअर इज ओपन टू पब्लिक द रिझल्ट इज दॅट इट कॉन्स्टंटली अपडेट्स. प्रत्येकाला असं वाटलं की ह्याच्यामध्ये थोडं बदल करूयात, थोडं इम्प्रूव्हमेंट करूयात, इम्प्रूव्ह अँड एक्सपांड ऍज मोर पीपल कॅन वर्क ऑन इट्स इम्प्रूव्हमेंट. एखादी कंपनी एखादं सॉफ्टवेअर तयार करते त्यावेळेस लिमिटेड नंबर ऑफ पीपल्स, जे काही 10, 12, 15 ग्रुप असतो तो ते सॉफ्टवेअर तयार करतो, तेवढंच त्याच्यामध्ये सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन असतं. पण जर एखादा ओपन सोर्स असेल तर ओपन सोर्स मध्ये काय केलं असतं की कुणालाही ते दिलेलं असतं, मग प्रत्येक जण काय करतो की आपल्या आपल्या परीने तो प्रयत्न करतो. मग ओपन सोर्स सॉफ्टवेअर जो आहे तो ओपन सोर्स सॉफ्टवेअर खूप जणांकडून अपडेट केला जातो आणि त्याच्यामध्ये रोज इम्प्रूव्हमेंट येत राहतात. मेनी स्टेट्स आर फॉलोइंग फॉस पॉलिसी. आता हे फॉस काय आहे? That is free open source software. आपलं नाव तेच आहे, ओपन सोर्स सॉफ्टवेअर. पण नाव काय इथं काय जोडलंय त्यांनी बोर्ड? फ्री फॉस म्हणजे फ्री ओपन सोर्स सॉफ्टवेअर. फ्री म्हणजे
आपल्याला जे आता आपण विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम वापरतोय किंवा मोबाईल फोन मधली अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम वापरतोय त्या ऑपरेटिंग सिस्टीम साठी आपण पैसे देतो, वेगवेगळ्या सॉफ्टवेअर साठी पैसे देतो. बरेच सॉफ्टवेअर आपल्याला इन्स्टॉल करायचे असतील, ऍप इन्स्टॉल करायला असतील, त्यासाठी पे करावं लागतं आपल्याला. पण आता विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम आहे, विंडोज जर खरेदी करायचं म्हटलं तर साधारणतः आता विंडोज 10 जर खरेदी करायचं तर एक वर्जन आपल्याला साधारणतः 4-5 हजारला बसतो. मग ते शाळांना घ्यायचं म्हटलं एका शाळेमध्ये 30-30, 40-40 कम्प्युटर असतात. प्रत्येक कम्प्युटर ते इन्स्टॉल करतात का? नाही. मग ते काय करतात? डुप्लिकेट वापरतात, पायरेटेड वापरतात. आणि नंतर मग मायक्रोसॉफ्टला कळलं की हे पायरेटेड वापरतात, मायक्रोसॉफ्ट बंद करून टाकतो ते, कारण त्यांनी तयार केलेलं सॉफ्टवेअर आहे, आपण ते फुकट वापरतो. मग त्याच्याऐवजी हे सोपं आहे ना, मग त्याच्याऐवजी फ्री ओपन सोर्स सॉफ्टवेअर वापरा. की जे ओपन सोर्स आहेत फ्री आहेत, तुमचं काम तर होऊन जात आहे. त्यामुळे बऱ्याच स्टेट्सनं काय केलंय की फर्स्ट पॉलिसी त्यांनी काय केली, ऍक्सेप्ट केलेली आहे. अँड इट एनेबल डेम टू सेव्ह सम मिलियन ऑफ रुपीज इच इयर इन इन्क्रीजिंग कॉस्ट इन लायसनिंग कॉस्ट. लायसन घ्यावं लागतं आपल्याला, त्याच्यासाठी लायसन कॉपी घ्यावी लागते. लायसन कॉपी महाग आहे हे लक्षात ठेवा. आपण ज्यावेळेस कम्प्युटर खरेदी करतो त्यावेळेस त्या विचारा त्यांना की ती लायसन कॉपी आहे का डुप्लिकेट आहे. डुप्लिकेट लोक 300-350 रुपयाला इन्स्टॉल करून देतात, 200 रुपयाला सुद्धा इन्स्टॉल करून देतात डुप्लिकेट. पण लायसन कॉपी जी असते, त्या लायसन कॉपीचं महत्व असं की त्याचे अपडेट आपल्याला मिळतात, विंडोजचे अपडेट्स जर नसतील तर मग ओपन सोर्स सॉफ्टवेअर वापरावं लागेल. द केरला स्टेट इज इन अ न्यूज ॲज दे हॅव अडॉप्टेड फर्स्ट पॉलिसी अँड सेव्ड रुपीज 300 करोड रुपये काय केले त्यांनी, वाचवले. बरोबर का? ₹300 करोड वाचवले ऍज अ लायसन फी फॉर प्रोप्रायटरी ऑर क्लोज सोर्स सॉफ्टवेअर. का? तर लायसन फी जर द्यायची असेल तर आपल्याला हा सॉफ्टवेअर वापरावा लागतो, प्रोप्रायटरी किंवा क्लोज सोर्स. मग क्लोज सोर्स सॉफ्टवेअर म्हणजे काय बघूयात आपण. क्लोज सोर्स सॉफ्टवेअर इट इज ऑपोजिट टू ओपन सोर्स सॉफ्टवेअर अँड मीन्स दॅट द सॉफ्टवेअर इज यूज बाय द प्रोप्रायटरी अँड हॅज क्लोज गार्डेड कोड. त्याचा कोड तुम्हाला मिळत नाही. ओनली द ओरिजिनल ऑथर्स ऑफ ऑर्गनायझेशन ऑफ सॉफ्टवेअर कॅन ऍक्सेस कॉपी अँड ऑल्टर दॅट सॉफ्टवेअर. जे ओरिजिनल ऑथर्स आहेत, ज्यांना अधिकार आहेत, तेच लोक काय करू शकतात, असे लोक ते सॉफ्टवेअर कॉपी करू शकतात, अल्टर करू शकतात. बऱ्याच लोकांना असा समज असतो की अरे चल अडोब फोटोशॉप काय फुकटच आहे की, एखादी गेम आहे ती डाउनलोड करून घेतो अरे फुकटच आहे की. क्रॅक्ड वर्जन जे असतात, क्रॅक्ड वर्जन्स, ते सुद्धा वापरणं हा गुन्हा आहे, हे लक्षात ठेवा. इव्हन आपल्याला असं माहित असेल आहे येणार आहे तुमच्या ज्याच्यामध्ये की MP3 आपण डाउनलोड करून घेतो ते फुकटच आहेत आपल्याला असं वाटतं, व्हिडिओ डाउनलोड करून घेतो ते फुकट आहेत असं वाटतं आपल्याला, पण हे फुकट नाहीत. हे फुकट काय नाहीत, याच्यासाठी पे करावं लागतं, लक्षात ठेवा. पुढं आहे तर आपल्याला सायबर लॉ मध्ये येणार आहे ते. इन केस ऑफ क्लोज सोर्स सॉफ्टवेअर युजर हॅज टू परचेस द सॉफ्टवेअर बिफोर युझिंग इट. त्याला परचेस करावं लागतं. बरेच सॉफ्टवेअर तुम्ही डाउनलोड करून घेता आणि डाउनलोड केल्यानंतर इन्स्टॉल करताना तो पैसे मागतो, किंवा इन्स्टॉल केल्यानंतर सांगतो की हे ट्रायल वर्जन आहे, तुम्हाला फुल वर्जन पाहिजे असेल तर पैसे द्यावे लागतील. तर असे जे सॉफ्टवेअर आहेत, अशा सॉफ्टवेअरना क्लोज सोर्स सॉफ्टवेअर असं म्हणायचं बघ. नेक्स्ट, कम्प्युटर सॉफ्टवेअर कॅन बी क्लासिफाईड इन टू 2 टाइप्स बेस्ड ऑन इट्स युटिलिटी. युटिलिटी म्हणजे सुविधा. ज्या सुविधा त्या पुरवतात त्याच्या सुविधेनुसार 2 प्रकार आहेत सॉफ्टवेअरचे, कम्प्युटर सॉफ्टवेअर. बरं का? पहिलं ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आणि दुसरं सिस्टीम सॉफ्टवेअर. ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर बघा,
टू अप्लाय असा आपण शब्द वापरला होता. आपण अप्लाय करतोय, कुठेतरी ऍप्लिकेशन करतोय त्याचं. म्हणजे बघूयात काय त्यांनी व्याख्या दिली आहे ती. ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर इज अ प्रोग्राम ऑर अ ग्रुप ऑफ प्रोग्राम्स डिझाईन्ड फॉर एंड युजर्स. एंड युजर म्हणजे कोण? तर आपण यूज करणारे. आपण तयार केलं का सॉफ्टवेअर? नाही. तर आपण काय करणार आहे? यूज करणार आहे. पेंट आपण तयार केले का? नाही. गेम आपण तयार केले का? नाही. मायक्रोसॉफ्ट ऑफिस आपण तयार केले का? नाही. आपण काय करतोय? फक्त यूज करतोय. विंडोज आपण तयार केले का? नाही. यूज करतोय आपण फक्त. ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर ऑल्सो कॉल्ड एज एंड युजर प्रोग्राम्स. एंड युजर प्रोग्राम्स बरेच जण म्हणतात आता काय करतोय? नाही, एंड युजर प्रोग्राम जरा डेव्हलप करतोय. एंड युजर प्रोग्राम डेव्हलप करतोय म्हणजे काय? तर ऍप्लिकेशन डेव्हलप करतोय. हे शब्द जे आहेत, हे कीवर्ड आहेत, हे आयटीच्या विद्यार्थ्यांना माहीत पाहिजे. इन्क्लूड प्रोग्राम्स लाईक डेटाबेस प्रोग्राम्स, वर्ड प्रोसेसर्स, वेब ब्राउझर्स, प्रेझेंटेशन सॉफ्टवेअर, स्प्रेडशीट एटसेट्रा. याच्यामध्ये काय काय आहे बघा? डेटाबेस प्रोग्राम्स आहेत, वर्ड प्रोसेसर्स आहेत, वेब ब्राउझर आहेत, प्रेझेंटेशन सॉफ्टवेअर आहेत, पॉवर पॉईंट सारखे, स्प्रेडशीट आहे, एक्सेल आहे. तर असे वेगवेगळे सॉफ्टवेअर जे आहेत, ते सॉफ्टवेअर यांना नाव आहे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर, की जे आपण वापरतो. नेक्स्ट, दुसरा जो सॉफ्टवेअरचा प्रकार आहे, बरोबर मधून लेफ्ट होतोय लगेच येत आहे. एक मिनिट फक्त, आता मी सेटिंग करतो. मला कोण कोण येते ते कळत आहे मला. हा ठीक आहे, लगेच कळत आहे. ठीक, ठीक आहे. सिस्टीम सॉफ्टवेअर, सिस्टीमला लागणारा सॉफ्टवेअर, सगळ्यात सोपं सिस्टीम म्हणजे आपली कम्प्युटर सिस्टीम. हा काय आपल्याला लागत नाही, तो सिस्टीमला लागतो. चालू होण्यासाठी लागतो, वेगवेगळ्या ऍप्लिकेशन रन करण्यासाठी लागतो, म्हणून त्याला नाव दिलंय सिस्टीम सॉफ्टवेअर. ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर, एंड युजर्स प्रोग्रॅम्स हे लक्षात ठेवायचं, आणि सिस्टीम सॉफ्टवेअर सिस्टीमला लागणारे सगळे इन्स्ट्रक्शन्स. बघूयात आपण त्यांनी काय दिलंय. सिस्टीम सॉफ्टवेअर इज अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स required for a computer to work. कोणासाठी आहे? तर कम्प्युटरसाठी आहे, आपल्यासाठी नाही आहे ते. फॉर एक्झाम्पल, लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम इज अ प्रोग्राम दॅट अलाउज डिफरंट ऍप्लिकेशन अँड व्हेरियस कॉम्पोनंट्स ऑफ हार्डवेअर सच एज अ मॉनिटर, प्रिंटर, माउस, कीबोर्ड एटसेट्रा कम्युनिकेट विथ इच अदर. आता यांनी उदाहरण सुद्धा ओपन सोर्स दिलंय लिनक्स. बघूयात पुढे ते दिली देतील अजून. आता जे आपण स्क्रीनवर बघतोय ती विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम आहे, विंडोज 10. एखाद्या कम्प्युटरची ऑपरेटिंग सिस्टीम कशी ओळखायची समजा माहित नाही. आता हे वरच बघून काही लक्षात येत नाही काय कुठली ऑपरेटिंग सिस्टीम आहे, काय काय. दिस पीसीला राईट क्लिक करा किंवा माय कम्प्युटरला राईट क्लिक करा, प्रॉपर्टीज मध्ये जा. त्या प्रॉपर्टीज मध्ये गेल्यानंतर इथं लक्षात येतं की कोणती ऑपरेटिंग सिस्टीम आहे. याला कोणती ऑपरेटिंग सिस्टीम आहे? विंडोज 10. इवन तुमच्या मोबाईल मध्ये सुद्धा कोणती ऑपरेटिंग सिस्टीम आहे, त्याचं व्हर्जन कोणतं आहे, ते अबाउट फोन मध्ये तुम्हाला दिसतं. हे बघायला शिका हळूहळू. आपण काय म्हणतो की काहीतरी लिहिले त्यांचं त्यांचं असेल टेक्निकल, पण ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी शिकणं म्हणजेच आयटी शिकणं, हे लक्षात ठेवा. ह्या गोष्टी आपल्याला एक्सप्लेन करता आल्या पाहिजेत, ह्या गोष्टी आपल्याला सांगता आल्या पाहिजेत. तर विंडोजचं एडिशन आहे तर दिलंय विंडोज 10 प्रो एन फॉर वर्क स्टेशन. प्रोसेसर दिलाय त्यांनी, प्रोसेसर दिसतोय का तुम्हाला? बघा आता दिसणार नाही आता, ठीक आहे. इंटेल दिसण्यासाठी मला काय करावं लागेल माहिती का?
सगळ्या सोयी उपलब्ध आहेत इथं. मी काय ओपन केला, मॅग्निफायर ओपन केला, आता दिसतंय का नाही? हा जो प्रोसेसर आहे, हा प्रोसेसर कुठला आहे बघा, इंटेल कोर i5. हे जे 2 दिसतंय का नाही, हे 2 म्हणजे 2 म्हणजे सेकंड जनरेशन असत. सीपीयू, त्याचा सीपीयूचा स्पीड दिलाय त्यांनी. सीपीयूचा लॉंग फॉर्म माहितीये सगळ्यांना, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, म्हणजे छोटासा आपण तो सीपीयू बघितला होता. रॅम किती इन्स्टॉल केली ते इथे दाखवतंय, 6 GB, त्याच्यामधली 5.89 GB युजेबल आहे. ऑपरेटिंग सिस्टीमचा सिस्टीम टाईप जी आहे ती 64-bit आहे. 64-bit काय ते मी नंतर सांगेन तुम्हाला. तर हे जे आहे हे आपल्याला कुठे मिळते, डेस्कटॉपला, कॉम्प्युटरला राईट क्लिक करा, प्रॉपर्टीज मध्ये जा, तुम्हाला हे बघायला मिळेल. हे आपल्याला बघता आलं पाहिजे कुठल्याही कम्प्युटरचं, बरोबर आहे? ठीक आहे, नेक्स्ट. लेट अस अंडरस्टँड मोर अबाउट ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीम बद्दल जरा थोडस अजून काय काय ते बघूया. अ कम्प्युटर वुड नॉट बी एबल टू फंक्शन करेक्टली विदाउट एन ऑपरेटिंग सिस्टीम. एखाद्याने कम्प्युटर खरेदी केला आणि घरी आला, सुरू केला कम्प्युटर, अहो सर काहीच येत नाही, फक्त ते काळ काळ काय येत आहे. मग आम्ही त्यांना सांगतो की अरे त्यात ऑपरेटिंग सिस्टीम नाही, अजून इन्स्टॉल करायची आहे. त्यात डॉस असतो, डॉस ऑपरेटिंग सिस्टीम असते, ती येईल तुम्हाला लगेच बघूया आपण. तर ऑपरेटिंग सिस्टीम शिवाय कम्प्युटर तुमचा चालत नाही, फंक्शन करत नाही. An operating system is a software program that empowers the computer hardware to communicate and operate with the computer software. Empowers the computer hardware. Computer la hardware, computer cha hardware barobar communicate karto ani tena pravrutt karto kashala, tar hardware la kasha barobar communicate karanyasathi tar software barobar. Hardware ani software cha communication vyavasthit zalo tarach tumcha computer vyavasthit chalo. दहा मिनिटात आपलं हे संपल सेशन, परत एकदा जॉईन व्हायचं परत, हे लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेस आपण म्हणतो की सर कशामुळे झालो हे, बरेच जण विचारतात कम्प्युटर काय प्रॉब्लेम आहे त्याला. तर बघा, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचं कम्युनिकेशन जर बिघडलं तर तुमचा कम्प्युटर काय झाला, बंद झाला म्हणून समजायचं. हार्डवेअर बंद झालं तर बंदच आहे, सॉफ्टवेअर बंद झालं तर बंद आहे, दोघांमधलं कम्युनिकेशन बंद झालं तरी पण बंद आहे. द ऑपरेटिंग सिस्टीम बूट्स अप द कम्प्युटर and makes sure that everything is operational. कोण बघतो हे सगळं? कम्प्युटर बूट करायचं काम. बूट करणं म्हणजे काय? सुरू करणं, कम्प्युटर सुरू होण्याचं काम कोण करतो? ऑपरेटिंग सिस्टीम करते. and makes sure that everything is operational. कीबोर्ड चालू आहे का, माउस चालू आहे का, स्पीकर चालू आहे का, कॅमेरा जोडला आहे का, नेटवर्क जोडलेला आहे का, टाइम व्यवस्थित आहे का, सगळं ज्या त्या ठिकाणी आहे व्यवस्थित जोडलेलं आहे का, काय काय जोडलेलं आहे, काय काय बंद आहे, हे जे आहे हे काम आहे. मेक शुअर दॅट एव्हरीथिंग इज ऑपरेशनल. सगळं ऑपरेशन मध्ये आहे व्यवस्थित आहे का, हे कोण करतो? तर ऑपरेटिंग सिस्टीम करते. Operating system is also what runs the cell phone and most of electronic devices. तुमचा सेल फोन जो आहे, म्हणजे मोबाईल जो आहे, तो रन करण्याचं काम सुद्धा कोण करतं? तर ऑपरेटिंग सिस्टीमच करते त्याच्यामधली. द ऑपरेटिंग सिस्टीम युजली कम प्रीलोडेड. प्रीलोडेड म्हणजे अगोदरच इन्स्टॉल करून येते त्याच्यामध्ये. ऑपरेटिंग सिस्टीम कुठली आहे ते बघून. ऑन एनी कम्प्युटर, टॅबलेट, लॅपटॉप ऑर सेल फोन दॅट यू बाय. जर तुम्ही ब्रँडेड मशीन घेतलं तर त्याच्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीम प्री लोडेड असते, लोड करूनच आलेली असते. मोस्ट पीपल यूज ऑपरेटिंग सिस्टीम दॅट कम्स विथ देअर डिव्हाइस एज अ डिफॉल्ट. बरेच लोक काय करतात की त्यांच्या डिव्हाइस बरोबर जी ऑपरेटिंग सिस्टीम आली तीच वापरतात. इट इज नेसेसरी टू यूज लायसन ऑपरेटिंग सिस्टीम
अँड नॉट कॉपीड ऑर पायरेटेड वन, हे सगळ्यात महत्वाचं आहे. लायसन ऑपरेटिंग सिस्टीम वापरा, पायरेटेड वापरू नका, कॉपीड वापरू नका, असं त्यांचं म्हणणं आहे. देअर आर मेनी ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम अवेलेबल ऑन द वेब विच आर फ्रीली डाउनलोडेबल. बरेच ऑपरेटिंग सिस्टीम आपल्याला फ्री सुद्धा डाउनलोड करून मिळतात, पण कसल्या कसल्या, तर ओपन सोर्स. ज्या सोर्स, त्याचा सोर्स काय आहे, ओपन आहे, क्लोज सोर्स मिळत नाही. क्लोज सोर्स तुम्हाला विकतच घ्यावे लागतात. इट इज ॲडवायजेबल टू यूज दोज ओएस इन्स्टेड ऑफ पायरेटेड वन्स. पायरेटेड वापरण्यापेक्षा ते वापरा. रेफर पेज 61 फॉर सॉफ्टवेअर पायरेसी. सॉफ्टवेअर पायरेसी तुम्हाला येणार आहे पुढे, ते चॅप्टर आहे सेपरेट तुम्हाला. लिस्ट आउट ओपन सोर्स अँड क्लोज सोर्स सॉफ्टवेअर, हे तुम्हाला तुम्ही मला उद्या सांगायचं आहे. डू इट युअर सेल्फ, नेटवर सर्च करायचं ओपन सोर्स सॉफ्टवेअर कुठले आणि क्लोज सोर्स सॉफ्टवेअर कुठले, याची माहिती मला प्रत्येकाने द्यायची आहे. ऑपरेटिंग सिस्टीम्स फॉर पर्सनल कम्प्युटर्स, पीसी. पर्सनल कम्प्युटर्स काय म्हणायचं, पीसी. माझा पीसी खराब झालाय आपण म्हणतो, कॅम्प्युटर बंद पडलाय, पण त्याच्याऐवजी हा जर शब्द वापरला तर तो दुरुस्त करणारा जो आहे तो म्हणतो, अरे याला येते बरं का, याला माहिती आहे. पर्सनल कम्प्युटर पीसी, त्याच्यासाठी कोणकोणत्या ऑपरेटिंग सिस्टीम वापरतात बघा. डॉस, तुम्ही आताच ऐकला असेल, ऐकलं असेल डॉस, पण आम्ही शिकलो ह्या ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये. डॉस म्हणजे डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम. वॉज डॉमिनंट ऑपरेटिंग सिस्टीम फॉर द मायक्रो कम्प्युटर्स इन 1980s, 1980s काळात, अँड अर्ली 1990s पर्यंत होतं ते. फॉर वर्किंग विथ डॉस द युजर नीड टू नो हाऊ टू इनपुट द कमांड्स युजिंग द कमांड प्रॉम्प्ट विंडो. आता तुम्हाला सगळं समोर आहे, आम्हाला सगळ्या कमांड लक्षात ठेवाव्या लागायच्या. ऑपरेटिंग सिस्टीम कुठली होती, डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम, याचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवणं गरजेचं आहे. डॉस. विंडोज, विंडोज इज अ सिरीज ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम. सिरीज, बाहुबली 1, बाहुबली 2, बाहुबली 3, 4, 5, 6, 7 किती येतील माहित नाही. तसे विंडोजच्या सिरीज आहेत, व्हर्जन्स आहेत त्याला म्हणतात. That are designed by Microsoft. कोणत्या कंपनीने तयार केले ते, विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम ही मायक्रोसॉफ्ट कंपनीने तयार केलेली आहे. जर बंद झालं तर लगेच तुम्हाला काय करावं लागेल, जॉईन करावं लागेल. एक मिनिट फक्त, कोण येते आज नंबर जरा बघू देतो. मायक्रोसॉफ्ट कंपनीचे ऑपरेटिंग सिस्टीम आहे. द फर्स्ट टू व्हर्जन्स ऑफ विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम इंट्रोड्यूस्ड इन 1985 अँड 1987 रिस्पेक्टिवली, वेअर प्रिमिटिव्ह विंडोज इज द मोस्ट कॉमनली युज्ड ऑपरेटिंग सिस्टीम. सगळ्यात जास्त वापरणारे ऑपरेटिंग सिस्टीम जे आहे, जवळजवळ 97% लोक, आता कमी झाले असतील जरा थोडे, ही ऑपरेटिंग सिस्टीम वापरतात, विंडोज. मायक्रोसॉफ्टची ऑपरेटिंग सिस्टीम आहे. आता ज्या ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये तुम्ही बघताय ती सुद्धा मायक्रोसॉफ्टच आहे, विंडोजच आहे, विंडोज 10 मगाशी बघितली आपण. अजून एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे ती मॅक ओएस. ऍपल, सगळ्यांना ऍपल माहित असेल, पण काय माहिती आहे ऍपलचं, फोन माहिती आहे, फोन फक्त. ऍपल कॉर्पोरेशन रजिस्टर्ड ऑपरेटिंग सिस्टीम इज कॉल्ड एज मॅक ओएस. त्यांची स्वतःची ऑपरेटिंग सिस्टीम आहे मॅक ओएस. ऍपलचा फोन भारी भारी, ऍपलचा फोन भारी आहे, महागाई खूप का, तर त्यांच्या ऑपरेटिंग सिस्टीमला मॅक ओएसला तेवढी सिक्युरिटी पण आहे. ते सिक्युरिटीसाठी पैसे असतात, ईज ऑफ यूज त्याला म्हणतात, त्याच्यासाठी ते पैसे असतात.
त्याच्यासाठी ऍपलचा फोन काय आहे महाग आहे, फोन दिसायला सारखाच पण ऑपरेटिंग सिस्टीम मुळे महाग. नवीन आलेली ऑपरेटिंग सिस्टीम आहे क्रोम ओएस, आपण ब्राउझर बघितला असेल क्रोमचा, पण आता क्रोमची गुगलची सेपरेट ऑपरेटिंग सिस्टीम आलेली आहे. क्रोम ओएस इज अन ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम. वा वा वा, बघा ही ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम आपल्याला फुकट मिळणार आहे, आपण त्यात बदल करू शकणार आहे, इम्प्रूव्हमेंट करू शकणार आहे. क्रिएटेड बाय गुगल टू क्रिएट अ बेटर कम्प्युटिंग एक्सपिरियन्स फॉर पीपल हु स्पेंड मोस्ट ऑफ देअर टाइम ऑन द वेब. जे लोक इंटरनेटवर खूप वेळ घालवतात अशा लोकांसाठी ऑपरेटिंग सिस्टीम तयार केलेली आहे क्रोम ओएस. नेक्स्ट ऑपरेटिंग सिस्टीम जी आहे ती युनिक्स. युनिक्स वॉज ट्रेडमार्क इन 1969, खूप जुनी ऑपरेटिंग सिस्टीम. बाय अ ग्रुप ऑफ AT&T एम्प्लॉईज ऍट बेल लॅब्स ऍज अ मल्टी टास्किंग अँड मल्टी युजर कम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टीम. मल्टी टास्किंग, एका वेळेस अनेक टास्क करणारी आहे, एका वेळेस अनेक युजर यूज करणारी ऑपरेटिंग सिस्टीम आहे युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम. आणि ही ऑपरेटिंग सिस्टीम तुम्हाला सांगू का, सगळ्यात सेक्युअर ऑपरेटिंग सिस्टीम मानली जाते युनिक्स. कोण दिलं बरं आता, बर ठीक. लिनक्स युनिक्सचा छोटा भाऊ असं नाही म्हणायचं. युनिक्स जी आहे ती युनिक्स मल्टी टास्किंग ऑपरेटिंग सिस्टीम आहे. लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे ती ओपन सोर्स आहे. लायनस टोरवाल्ड ह्या 23 वर्षाच्या युवकाने ही ऑपरेटिंग सिस्टीम तयार केली, हेल्सिंकी विद्यापीठामध्ये तो शिकत होता. लिनक्स इज अन ऑपरेटिंग सिस्टीम ऑपरेटिंग ओपन सोर्स पोर्टेबल मल्टी युजर. मल्टी युजर म्हणजे काय, तर मल्टिपल युजर्स कॅन ऍक्सेस सिस्टीम रिसोर्सेस लाईक मेमरी रॅम ऍप्लिकेशन प्रोग्राम ऍट द सेम टाइम. जशी युनिक्स आहे तशीच लिनक्स जी आहे ती सुद्धा काय आहे, मल्टी युजर ऑपरेटिंग सिस्टीम आहे, मल्टी प्रोग्रामिंग ऑपरेटिंग सिस्टीम.